बीसीए चॅम्पियन ट्रॉफी 2020 असा हा दुसरा दिवस. निश्चित कालच्या दिवसामध्ये बघितलं गेलं तर मी तर म्हणेन सिक्स हिटिंग डे होता. कालच्या दिवसामध्ये षटकारांचा पाऊस पडला होता. लास्ट मॅचमध्ये तब्बल 4 षटकामध्ये 90 धावा बनल्या होत्या. यावेळेसचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बट चेंडू आउटफील्डमध्ये जातोय. इथे एकच धाव इथे मिळेल. पहिल्या षटकामध्ये मित्र म्हणेन चांगली लाईन अँड लेंथ दरम्यान इथे गोलंदाज साजेनेच्या माध्यमातून पाहायला मिळती आहे. आतापर्यंत तरी कोणती चुकी केलेली नाही आहे. फलंदाजांना बांधून ठेवलं आहे. निश्चितच एखाद्या कॅप्टनला आपल्या बॉलरकडून अशाच अपेक्षा असतात. जेव्हा जेव्हा एखादा गोलंदाज पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करत असतोय त्या अपेक्षांवर खरं उतरतोय गोलंदाज साजन. यावेळेस फटका चांगला आहे बट क्षेत्ररक्षक येतील खाली. कुठे ना कुठे एलिव्हेशन मिळालं होतं बट जी डिस्टन्स मिळायला हवी होती ती मिळाली नाही. त्याचं स्वरूप आहे इथे अजून एक धक्का बसणार आहे. टीम जय हनुमान सरवलीला बॅट्समन आउट. बघा किती चांगली गोलंदाजी या षटकामध्ये झाली. आता आतापर्यंत फक्त दोनच धावा खर्च केल्यात ना. दोन विकेट्स आपल्या टीमसाठी मिळवून दिल्यात. कुठे ना कुठे दबाव क्रिएट होतोय बॅटिंग करणाऱ्या टीम जय हनुमान सरवलीवर. कारण मोठे फटके येत नाही आहेत. निश्चित मित्रांनी या स्पर्धेसाठी जो बॉल यूज केला आहे फुलटॉसचा बॉल आहे. निश्चितच या बॉलच्याबद्दल सांगायचं झालं तर कालच्या दिवसामध्ये खूप सिक्सर्स आपल्याला या ग्राउंडवर पाहायला मिळाले. फक्त आपल्याला बॉल मिडल करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा साजन बॉलिंग मार्क सज्ज राईट आर्म ओ द विकेट कल्पेश पाटीलसाठी. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे देखील झेल टीपला जाणार आहे. निश्चितच म्हणावं लागेल टीम जय हनुमान सरवली इन बिग बिग ट्रबल. वन मोर विकेट इज डाऊन. कल्पेश पाटील सलगचा तिसरा फलंदाज या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाद होऊन जातोय. कुठे ना कुठे बॅकफूटला जाते टीम जय हनुमान सरवली. नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करताना आपण पाहतोय टीम जय हनुमान सरवली पण कुठे ना कुठे कठीण स्थितीमध्ये आहे. त्याच पलीकडे चांगली दर्जेदार गोलंदाजी होती आहे गोलंदाज साजेनेच्या माध्यमातून. निश्चित ऑन हॅट्रिक हॅट्रिक बॉल असणार आहे. बॅट्समन क्रमांक 5 वर फलंदाजी करण्यासाठी हर्षद चौधरी येत आहेत. निश्चित हर्षद चौधरीबद्दल जर सांगायचं झालं नुकतीच झाली सरवली प्रीमियर लीगमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स या खेळाडूने त्या स्पर्धेमध्ये दाखवला होता बट इथे देखील तसंच काही करावं लागेल. इथे फटका तर खेळले आहे चेंडू हवेमध्ये आहे. हॅट्रिक कम्प्लीट होईल का? हो यस इथे हॅट्रिक कम्प्लीट केली जाते. अजून एक धक्का बसतोय टीम जय हनुमान सरवलीला. खूप